नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आता पुन्हा एकदा वसई किल्ल्यामध्ये आहे आणि आज मी रायझलला वसई किल्ल्यातील इतिहासकालीन न्हाणीघर दाखवायला आणलेलं आहे जे छान शिंपल्यांनी सजवलेलं आहे रायझल तयार आहेच यायचं आहे तुला बघायचं आहे या ओके रायझल ये खूप पावसाळ्यानंतर इथे खूप झाडी अशी झालेली असते तर मी येऊन थोडासा रस्ता तयार केला आणि आता रायझलला घेऊन येतो आहे मागे रायझल ये ये ओके मंडळी रायजल येते तोपर्यंत आपण इकडे हे बघा हेच ते न्हाणीघर तुम्हाला इकडे ह्या पायऱ्या दिसत आहेत आणि छान शिंपल्यांनी कलाकुसर केलेलं हे न्हाणीघर आहे हे पोर्तुगीजकालीन आहे आणि ह्याच्या पायऱ्या बघा ह्या इकडनं ह्या पायऱ्या येत आहेत आणि या बाजूने देखील ह्या पायऱ्या येत आहेत येथे बघा छान तो गारगोटीच्या दगडासारखा काहीतरी तिकडे प्रकार दिसतो आहे आणि मी तुम्हाला वर चढून दाखवतो आतमध्ये हा स्विमिंग पूल म्हणजे न्हाणीगर कसा आहे बघूया रायजल ये हे बघा हा हे वसई किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन स्विमिंग पूल <laughs> म्हणजे न्हाणीगर रायजल बघितलं छान आहे ना कशी फुलपाखरा आहेत बघ हां बस इकडे मी लांबून तुझा एक फोटो घेतो ठीक आहे हां रायजलला हे सर्व आवडते रायझल तुला आवडते हेरिटेज वॉक्स ट्रेकिंग घट तर मंडळी तुम्ही वसई किल्ल्यात आलात तर बऱ्याच जास्त लोकांना माहिती नाही आहे हे नाणेकर तुम्ही आलात तर नक्की इकडे भेट द्या आवडेल तुम्हाला हे बघा ह्या बाजूने पूर्ण ही शिंपले त्या काळाचे कसे आहेत बघा इकडे देखील मागे तुम्हाला तिकडे त्याचा एक खांब दिसतोय वा रायजल बाय बाय